नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एग्जाम्स एमसीक्यूज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जिल्हा परिषद भरती या संदर्भाचा पार्ट 3 घेऊन आलेलो आहे, ज्याच्यात मी जास्तीत जास्त जुन्या क्वेश्चन पेपर्स आणि विचारले जाणारे महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे. हे नक्कीच तुमच्या अभ्यासाला एक उपयुक्त उंची गाठून देतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला पहिला क्वेश्चन आहे, कुणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे? ग्राम सेवक यास जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे. आपला दुसरा क्वेश्चन, कोणत्या कायद्याने ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला? आणि ब्रह्मदेश भारतापासून 1935 चा कायदा याद्वारे वेगळा झाला. क्वेश्चन नंबर 3, माइन कॅम्प हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माइन कॅम्प हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे आत्मचरित्र ॲडॉल्फ हिटलर याचे आहे. क्वेश्चन नंबर 4, कॅल्शियम कार्बोनेट काय असते? कॅल्शियम कार्बोनेट हे फळ्यावर लिहिण्याचा खडू मध्ये असते. क्वेश्चन नंबर 5, गाव नमुना टिंबटिंब ही फेरफार नोंदवही होय? गाव नमुना ही 6 फेरफार नोंदवही होय. क्वेश्चन नंबर 6, देवीची लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? सगळ्यात सोपा क्वेश्चन, देवीची लस ही एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने शोधली. आपला पुढचा क्वेश्चन आहे, झऱ्याला उडा म्हणले, उड्याला धबधबा म्हणले, धबधब्याला नदी म्हणले आणि नदीला नाला म्हणले, तर होडी कशात चालेल? ट्रिकी क्वेश्चन आहे, कमी वेळात उत्तर द्यायचा प्रयत्न करा. तर होडी कशात चालेल? तर नाल्यात चालेल. क्वेश्चन नंबर 8, ब्रिटिश राजवटीत प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यासंबंधी तरतूद कायदा कोणता होता? द्विदल राज्य पद्धत हा कायदा होता 1919 चा. पुढील क्वेश्चन, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? आणि या ग्रंथाचे कर्ते आहेत ज्ञानेश्वर माऊली. आपला पुढचा क्वेश्चन, इन्सुलिन मुळे रक्तातील ग्लुकोजची पटली नियंत्रित केली जाते, इन्सुलिन हे काय आहे? इन्सुलिन हे काय आहे? हे संप्रेरक आहे. आपला पुढचा क्वेश्चन ट्रिकी आहे, सुधीरच्या आत्याची वहिनी अजयची आई आहे, तर सुधीरचे वडील अजयचे कोण? फटाफट ट्राय करा, या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात. सुधीरचे वडील अजयचे वडील होय. क्वेश्चन नंबर 12, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? हे विद्यापीठ राहुरी येथे आहे. क्वेश्चन नंबर 13, पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात, पुढील पैकी कोणता भाग पृथ्वीच्या अंतरंगाचा भाग नाहीये? आणि तो म्हणजे स्थिरावरण. क्वेश्चन नंबर 14, भारताचा भू सरहद्दीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? भारताची भू सरहद्द लांबी 15,200 किलोमीटर आहे. 15, कोल्हापूरचे संस्थानाचे अधिपती म्हणून कुणाचा नामोल्लेख केला जातो? कोल्हापूर संस्थानाचे अधिपती महाराज राजश्री शाहू महाराज. क्वेश्चन नंबर 16, मोर्गारीन ही कोणत्या शोषण तत्वाचा स्त्रोत पदार्थ आहे? मोर्गारीन ही स्निग्ध पदार्थाचा स्त्रोत आहे. क्वेश्चन नंबर 17, कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण डॉट डॉट या महामार्गावर वसले आहे. MS-09 हे वसलेले आहे ठाणे चेन्नई या महामार्गावर. क्वेश्चन नंबर 18, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? बऱ्याच लोकांना हे माहीत नसावं, महाराष्ट्राचा राज्य पक्षी हा हरावत आहे. हरावत
क्वेश्चन नंबर 19, महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? महाबळेश्वर आणि पोलादपूर या दरम्यान कुठला घाट आहे? अंबेनळी हा घाट आहे, महाबळेश्वर आणि पोलादपूर. क्वेश्चन नंबर 20, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बरेच जण याचे चुकीचा आंसर देऊ शकतात. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 21, भारताचा भूदल प्रमुखास काय म्हणतात? भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? तो असतो जनरल, भूदल प्रमुख असतो जनरल. क्वेश्चन नंबर 22, जायकवाडी हे धरण कुठल्या जिल्ह्यात आहे? कुठल्या नदीवर वसलेले आहे हे माहिती सगळ्यांना, पण कुठल्या जिल्ह्यात आहे? आणि हा जिल्हा आहे औरंगाबाद. क्वेश्चन नंबर 23, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील पर्टिक्युलर, आणि ते आहे कळसुबाई. क्वेश्चन नंबर 24, अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? अडकित्ता सुपारीसाठी आपण वापरतो. अडकित्ता हा शब्द कन्नड भाषेतून आलेला आहे, दिस इज कानडी वर्ड. क्वेश्चन नंबर 25, एनएसजी म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असायला पाहिजे. एनएसजी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा बल. पुढचा क्वेश्चन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या नावाची अखिल भारतीय पातळीवरील संघटना कुठे डिसेंबर 1925 मध्ये स्थापन झाली? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कानपूर येथे स्थापन झाली. क्वेश्चन नंबर 27, इंग्रजाविरुद्ध लढ्यासाठी चतुसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी केला? इंग्रजाविरुद्ध लढाईत चतुसूत्री वापरली आणि ते वापरणारे होते लोकमान्य टिळक. क्वेश्चन नंबर 28, भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? आणि ती योजना होती माउंटबॅटन योजना, माउंटबॅटन प्लॅन. क्वेश्चन नंबर 29, ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती जमाती कोणत्या घटकाच्या आधारावर राखीव जागा निर्धारित केल्या जातात? ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जाती जमातीच्या जागा केल्या जातात. क्वेश्चन नंबर 30, शेवटचा क्वेश्चन, संगणकातील प्रक्रियाकृत माहितीस काय म्हणतात? संगणकातील प्रक्रियाकृत माहितीस आउटपुट म्हणतात. सो मित्रांनो, चांगल्या प्रकारचे क्वेश्चन आहे, मी तुमच्यासाठी सतत घेऊन येत असतो. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल, आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करत चला. मी अजून नवीन नवीन आणि परीक्षेस उपयुक्त असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल, यासाठीच मी हे चॅनल काढलेलं आहे. आणि याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या आणि तुम्ही तुमचे उत्तुंग अपेक्षा पूर्ण करा, हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. Oh,